नमस्कार, हेलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चॉकलेट ब्राउनी प्रीमिक्स आणि त्याची ब्राउनी म्हणजे चॉकलेट ब्राउनी केक कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहे। तर त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला एक बाउल मैदा, अर्धी वाटी पावडर शुगर, 2 टेबलस्पून कोको पावडर, मिल्क पावडर आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून, सोडा घ्यायचा आहे 1/4 स्पून, बेकिंग सोडा म्हणजे बेकिंग पावडर जी असते ती घ्यायची आपल्याला 1/2 स्पून, आणि सायट्रिक ॲसिड लिंबू पावडर 1 पिंच, ग्लुकोज पावडर घ्यायचं आहे 1 टेबलस्पून। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या आहे। ह्या ठिकाणी मला ब्राउन शुगर भेटली नव्हती त्यामुळे मी टाकली नाही आहे, तर ब्राउन शुगरही तुम्ही टाकू शकता। आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बारीक पावडर तयार झालेली आहे, ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे। ऑइल आणि पाणी, 1 टेबलस्पून ऑइल आणि पाणी आपल्याला जेवढं लागेल तेवढंच यूज करायचं आहे, एकदम जास्त आधी टाकायचं नाही। तुम्ही दूधही यूज करू शकता किंवा पाणीही यूज करू शकता। याआधी मी व्हॅनिला आणि चॉकलेटचे प्रीमिक्स चॅनलवरती टाकलेले आहे, तर तेही तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आणि हे आपले आहे आजचे ब्राउनी प्रीमिक्स, बघू शकतात तुम्ही अशा रीतीने पातळ करायचं आणि एवढं आपलं हे पाणी उरलेलं आहे। हे एक टीन आहे चौकोनी आकारामध्ये, त्याला मी तूप किंवा बटर लावून ग्रीस केलेलं आहे मैद्याने। तुमच्याकडे ज्या आकाराचे टीन असतील त्यात तुम्ही टाकू शकतात, आणि माझ्याकडे थोडे मीडियम साईजचे नव्हते म्हणून हे मोठ्या साईजचे घ्यावे लागले, त्यामुळे त्याची उंची थोडी कमी येईल ब्राउनीची। आणि हे 180 डिग्रीवरती बेक करून घ्यायचं आहे 35 मिनिट। आणि हे आहे आपलं गनाज ट्रफल जे चॉकलेटचं आपण बनवतो, तर याची व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता कसे तयार करायचे ते। आणि आपला जो केक रेडी झालेला आहे त्यावरती आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे। टीन थोडं मोठं असल्यामुळे आणि पसरट असल्यामुळे हा आपला केक थोडा उंचीने कमी झालेला आहे, तर तुमच्याकडे ज्या टाईपचे पॉट असेल तसा हा उंचीचा केक तयार होईल। असं चारही बाजूने पूर्ण लावून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे। हा केक लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आहे आणि सोपाही आहे, याला आयसिंग वगैरे करायची गरज नसते। म्हणून तुम्ही डार्क चॉकलेट मेल्ट करायचं आहे दूध टाकून किंवा फ्रेश क्रीम टाकून, आणि मेल्ट झाल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर ओतायचं आहे। याहीपेक्षा तुम्ही पातळ जरी राहू दिलं तरी चालेल, आणि असं थोडं घट्ट झालेलं असेल लावलं तरी चालतं। असं चारही बाजूंनी प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे भाग करायचे तुम्हाला आवडतील तसे, आणि त्यावरती तुम्ही डेकोरेशनही करू शकतात, कशानेही करू शकता, जसे स्वीट बॉल असतात किंवा डार्क चॉकलेटही तुम्ही किसून टाकलं तरी चालेल। मी चॉको चिप्स किंवा कोणतेही जे होते ते टाकलेत त्याच्यावरती, मी व्हाईट चिप्स टाकलेले आहे। तुम्ही कलरचेही स्वीट बॉल वगैरे टाकून डेकोरेशन करू शकतात, आणि नसेल करायचे तुम्ही असंही प्लेन खाऊ शकतात। तर बघू शकतात तुम्ही आपली चॉकलेट ब्राउनीची रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही करून बघा, खूप सोपी आहे आणि टेस्टी लागते, लहान मुलांची सगळ्यांची आवडती ही ब्राउनी, नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।